बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वेरेवेर वी गो ॲडमिशन सुरू. आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला. नमस्कार, एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आणि काही दिवसानंतर आत्महत्येचं थांबलेलं सत्र आज पुन्हा एका आत्महत्येनं सुरू झालं आहे. येवला तालुक्यातील गवंडगाव येथे अनिल लक्ष्मण भागवत वय अंदाजे 45 वर्ष या व्यक्तीनं आपल्या राहत्या घरी अज्ञात कारणाहून आत्महत्या केलेली आहे. दरम्यान हा व्यक्ती एक शेतकरीही होता. नेमकी त्यांनी ही आत्महत्या का केली हे कारण जरी अज्ञात असलं, पोलीस तपासाअंती ते सिद्ध होईल. मात्र वारंवार आम्ही आव्हान करूनसुद्धा कुठे नैराश्य असेल, कुठे नशेच्या याच्यातून असेल, कुठे आर्थिक चढचण असेल, तरीही लोक आत्महत्या करत आहेत. आम्ही पुन्हा एस के नाईन येवला न्यूजच्या माध्यमातून आव्हान करतो आहे की कोणत्याही समस्या असल्यास आमच्याशी बोला किंवा जवळच्या मित्राशी बोला किंवा नातेवाईकांशी बोला, मात्र आत्महत्याचं पाऊल उचलू नका, हेच आम्ही या माध्यमातून सांगतो आहे. तर आता अनिल भागवत यांच्या मृतदेह जिल्हा रुग्णालय येवला इथे आणण्यात आलेला आहे. पोलिसी कारवाई आता सुरू आहे आणि थोड्याच वेळात शवविच्छेदन करून तो मृतदेह अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देणार आहे. एस के नाईन येवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे, येवला. बातमीचे प्रायोजक आहेत क्षेत्रीय हॉस्पिटल येवला. जपान व जर्मनी यांच्या संयुक्त तंत्रज्ञानाने शस्त्रक्रियेसाठी लागणारे आधुनिक ऑलिम्पस कंपनीचे थंडरबीट मशीन बसवणारे जिल्ह्यातील प्रसिद्ध लॅक्रोस्कॉपिक तज्ज्ञ डॉक्टर चंद्रशेखर क्षेत्री यांचे क्षेत्रीय हॉस्पिटल येवला. आधुनिक तंत्रज्ञान व 22 वर्षाच्या अनुभवातून आजवर अनेक यशस्वी शस्त्रक्रिया. संपर्क क्षेत्रीय हॉस्पिटल गंगाधरजो रोड येवला.